मी आयुब शेख। तर ई पीक पेरा हा जो नवीन उपक्रम सुरू झाला आहे अँड्रॉइड मोबाईलवरती सरकारने चालू केलेला आहे, त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर हा ई पीक पेरामध्ये पिकाची नोंद आपण का करावी, तर त्याबद्दल माहिती द्यायचं असेल तर मी सांगेन की जे आपल्या शेतामध्ये शेतीमाल आहे, जो पीक आपण शेतामध्ये घेतलेला आहे, त्या पिकामध्ये त्या पिकावरती जर रानटी जनावरे असतील त्यामुळे शेताचं जे नुकसान होणार आहे, परत अतिवृष्टी, पूर परिस्थिती आणि दुष्काळ, ह्या सर्व बाबी ज्या आहेत ह्या बाबीमुळे आपल्या जे शेतमालाचं नुकसान होणार आहे, ते शेतीमालाचं नुकसान आपल्याला तोपर्यंत मिळणार नाही जोपर्यंत आपण ह्या ॲपद्वारे आपल्या शेतीमालाची नोंदणी, शेती पिकाची नोंदणी आपल्या सातबाऱ्याला नोंदून घेणार नाही। आपण विमा उतरवलेला असेल तो विमा तेव्हाच ग्राह्य धरला जाईल ज्यावेळेस या ॲपद्वारे आपल्या शेतीच्या सातबाऱ्यावरती पिकाची आपण नोंद करून घेऊ। सरकार जर एखादं अनुदान देत असेल, नुकसान भरपाई देत असेल, तो नुकसान भरपाई अनुदान आपल्याला तेव्हाच भेटेल ज्यावेळेस आपण ह्या ॲपद्वारे आपल्या शेताचे पिकाची नोंदणी आपण सातबाऱ्याला करू। तर ती कशी भरायचं, ती माहिती कशी भरायची आहे, त्याबद्दल आपण माहिती घेऊया। ह्या ॲपला ओपन केल्या जो मोबाईल नंबर आपण त्या ठिकाणी रजिस्टर करणार आहोत, त्या मोबाईल नंबरवरून आपण 20 खाते जोडू शकतो। एका नंबरवरून आपण 20 प्रकारचे खातेदारांची माहिती आपण त्यावर ह्या ॲपद्वारे नोंदणी करू शकतो। तर चला बघूया ती माहिती आपण कशी भरायची, ती अँड्रॉइड मोबाईलवरून कसं करायचं याबद्दल माहिती घेऊया आपण। सगळ्यात अगोदर प्लेस्टोरमध्ये जा, त्या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये ई पीक पेरा टाका आणि ह्या सिम्बॉलवरती क्लिक करा, त्याला इन्स्टॉल करा। त्याला आता ऑलरेडी मी केलेलं होतं, त्याला ओपन केलं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर आपला जिल्हा निवडा, जिल्हा निवडल्यानंतर त्याच्याखाली जिल्ह्यात आपला तालुका निवडायचा आहे, तालुका निवडल्यानंतर खाली गाव येईल, ते गाव निवडून घ्यायचं आपण। अक्कलकोट माझा तालुका आहे, सोलापूर माझा जिल्हा आहे आणि माझी जिथे शेती आहे, ज्या माझं शेती क्षेत्र ज्या गावात येतं त्या गावाचं नाव आहे धैटणे, धैटणे गाव सिलेक्ट केलं। मी ह्या गावामध्ये स्वतःची शेतीचं शोधायचं आहे, स्वतःची शेती। तिथं आपल्याला इथं ऑप्शन मिळतात, पहिले नाव, मधले नाव, आडनाव अथवा खाते क्रमांक, जे 8 खात्यावरती असतात तो खाते क्रमांक किंवा आपल्या जमिनीचा गट क्रमांक, तो टाकून इथं शोधायचा आहे। मी माझ्या आईची शेती धैटणे हद्दीमध्ये आहे, माझ्या आईच्या नावाची शेती मी शोधतो आहे। या ठिकाणी 2 खाती आहेत, त्यापैकी 1 खातं मी निवडतो आहे। हे सिलेक्ट झालं, नवीन नोंदणी करणाऱ्यांना त्या ठिकाणी मोबाईल नंबर विचारला जातो, तो मोबाईल नंबर आपल्याला ते टाकायचा आहे। मी यापूर्वी नोंदणी केलं होतं त्यामुळं हा नंबर माझा डिटेक्ट झाला आहे, त्याला हाच नंबर पुढे चालू ठेवू शकतो का असं विचारतं आहे। एका मोबाईल नंबरवरून कमीत कमी 12 खाते ॲड करू शकतो आपण। निवडलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येतं, असा मेसेज पण येतो, तो OTP येथे टाकायचा आहे ह्या चौकटमध्ये आणि सबमिट करायचा आहे। मग ओपन होईल होमपेज, हा होमपेज, त्याच्यामध्ये सर्वात अगोदर परिचयमध्ये जायचं आहे, त्या ठिकाणी आपल्या स्वतःचा फोटो लावता येतं अथवा गॅलरीमधून निवडता देखील येतं। तर स्किप करूया, खाली लिंग स्त्री पुरुष निवडायचं आहे, आपला मोबाईल नंबर आणि नाव खातेदाराचं येईल त्या ठिकाणी। नंतर मग आपल्या खातेदाराचा परिचय प्रत्येकदा तिथं माहिती भरायची, खातेदाराची तिथं आपले खाते क्रमांक येईल, तिला निवडायचं आहे, नाव पण येतो त्या ठिकाणी। ते झाल्यानंतर कायमपद नोंदवा ही स्टेप घ्यायची आहे। ही स्टेप घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्या सातबाऱ्यावरती पोटखराब हिस्सा असतो अथवा बांध बंधाऱ्यामध्ये जाणारी जमीन असते, असे जे पड म्हणून जे दाखवले जाते 3-4 गुंठे बांध पड वगैरे असते ना तिथं, त्या प्रकारची जमिनीची त्या अगोदर नोंदणी करून घ्यायची आहे। लागवडीखालील क्षेत्रा व्यतिरिक्त जे क्षेत्र सातबाऱ्याला आपल्याला पड म्हणून दाखवतं ते क्षेत्र तर अगोदरच लावून घ्यायचं आहे आपल्याला। आणि ती जमीन कायमपडमध्ये नोंदवली गेली। आता भरूया पिकाची माहिती, खाते क्रमांक निवडलं, मग गट नंबर तो आपोआपच येईल, खाते नंबर आणि गट नंबर, खाते नंबर निवडलं की गट नंबर आपोआप येतो तिथं।
मग तिथं आपण जे पोटखराब नोंदवलेलं असेल तिथं दाखवलं जातं, मग आपण पीक नोंदणी करतो आहे खरीपाची हंगाम निवडला आहे, मग त्या ठिकाणी पिकाचे प्रकार असतात, निर्भेळ पीक म्हणजे एकच फक्त उडीद आणि उडीद, मूग आणि मूग, तूर आणि तूर, असं आपल्याकडं बहु पिकं पण घेता येतात, तूर मूग तूर उडीद अशा प्रकारचे एका क्षेत्रामध्ये दोन दोन पिकं पण घेता येतात, त्यामुळं मी ह्या क्षेत्रामध्ये दोन पिकं घेतो आहे, त्यासाठी हा पर्याय निवडला आहे. त्यानंतर खाली मी मुख्य पिकामध्ये उडीद निवडला, त्याच्यासमोर जे उडदाचं क्षेत्र आहे ते क्षेत्र टाकतो आहे. एकूण जमीन माझी जे क्षेत्र आहे लागवडीखालचा, त्या क्षेत्रापैकी किती क्षेत्र हे उडीदाला आहे ते क्षेत्र तिथं निवडायचं आहे. त्यानंतर दुय्यम पीक जे आहे त्या ठिकाणी आपण मुगा जो दुय्यम पीक आहे तो पीक निवडला, आणि त्या पिकासाठी आपण किती क्षेत्र वापरलं तो क्षेत्र तिथं टाकला आहे. आणि तिसरं पीक जे आहे ते तिसरं पीक देखील आपल्याला तर निवडता येतो खरीपाचं, ते तूर आहे. या तिन्ही तिन्ही जे पीक आहे ते तिन्ही पिकाचे क्षेत्र टोटल जे क्षेत्र होतं ते क्षेत्र लागवडी योग्य जे क्षेत्र आहे आपल्याकडे शिल्लक उरलं आहे त्या क्षेत्राशी मेळ बसला पाहिजे, ह्या हिशोबाने इथं क्षेत्र भरायचं आहे. आता मी भरलेल्या क्षेत्रापैकी 9 गुंठे क्षेत्र माझं शिल्लक राहतो. मी त्या ठिकाणी इथं तुरीला मी जे 50 गुंठे लावतो आहे त्या ठिकाणी मी 55 करू शकतो अथवा 76-77, जसं काय आपल्याला क्षेत्र शिल्लक ठेवायचं नाही, पण क्षेत्र जे आपण टाकलं आहे त्या क्षेत्रालाच वगळून जे शिल्लक क्षेत्र राहते ते टोटल क्षेत्र आपण लावू शकतो. इथं सिंचनाचा प्रकार आहे, तर भरपूर काही ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, आपल्याला ज्या प्रकारे जिथून पाणी उपसा होतं आहे आपलं त्याचं साधन तिथं लिहायचं आहे, मग ते एक आपण ते पाणी शेताला कसं पुरवठा करतो, ठिबकनं तुषारनं अथवा मोकळ्या पाटानं वगैरे. प्रभावी सिंचन पद्धत निवडली मी, आणि हे छायाचित्र ज्या ठिकाणी हे सगळं करत असताना आपण त्या शेतामध्ये उभं राहिलं पाहिजे त्या ठिकाणी, तिथून हा फोटो अपलोड होऊ शकतो. आणि फोटोची सध्या अडचण आहे, फोटो अपलोड होत नाही, भविष्यात होईल असते लवकरच अपडेट येईल त्याचं, आणि ह्या ठिकाणी माहिती साठवा करायची आहे. माहिती साठवली स्वतःच्या परिचयाची माहिती साठवायची आहे, आपण नोंदवलेल्या पिकाचीसुद्धा माहिती इथे साठवायची आहे. अपलोड ह्या ऑप्शनमधून ही या ठिकाणी स्वतःचा परिचय साठवता येतो, आपण भरलेली पिकाची माहिती साठवता येते. ही माहिती हंगामानुसार असते, सध्या खरीपाचा हंगाम आहे त्याची माहिती आपण अपलोड केली शेताची. आता 15 तारखेनंतर जो हंगाम येईल तो असेल रब्बीचा, त्या ठिकाणी प्रत्येकदा आपल्याला ह्याच पद्धतीने आपल्या शेतातील पिकाची नोंदणी डायरेक्टली सातबाऱ्या उतारावरती करून घेता येते. त्या पिकाचे माहिती आपल्याला सातबाऱ्याला नोंदवली आहे की नाही तो सातबारा काढल्यानंतर आपल्याला दिसूनच येईल. ह्याचं हे सगळं करायचं कारण असं आहे की आपण पीक विमा भरतो अथवा आपल्याकडे अतिवृष्टी होते, पिकाची नासाडे होते, ह्या सगळ्या गोष्टीला हे पीक नोंदणी आपण केल्यामुळं फायदा पोहोचेल. पीक विमा पंचनामा ह्या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत.